संध्याकाळी पोरं घरी आली की भुकेने अगदी बोंबा बोंब करतात, कारण त्यांना ती सहनच होत नाही. मग आयांना एवढा प्रश्न पडतो की संध्याकाळच्या वेळात मी काय बरं त्यांना खायला करून घालू. तर आज मी तुमची मदत करणार आहे. तर आज आपण सुरुवात करणार आहोत मिनी पिझ्झाज. पिझ्झा सगळ्यांनाच आवडतात, पण लहान लहान पिझ्झा बेस खायला आणखीन मजा असते. तर हे रेडीमेड पिझ्झा बेस मार्केटमध्ये मिळतात, ते तुम्ही फक्त घेऊन यायचे आणि घरी ठेवलेत तरी हरकत नाही, कधीही तुम्ही करू शकता पिझ्झाज. तर हे मिनी पिझ्झा बेस आणि हा पिझ्झा सॉस, हा सॉस तर मार्केटमध्ये अगदी मिळतो, पण तुम्हाला जर घरी सॉस करायचा असेल त्याच्यासाठी मोठे मोठे लाल टॉमॅटो घेऊन या आणि ते उकळत्या पाण्यात घाला. त्याच्यावर जर साल काढून ते बारीक बारीक चिरून घ्या. मग तेलावर कांदा. हे तर सिरियसली क्यों बात कर रही है? खाने में तो अब सॉस की बात है, बना लें बाजार से लें, कैसे भी करें मांग लें. अच्छा आजकल, हाँ आजकल होता नहीं है, पहले होता था कि आपके पास दही है एक कटोरी दे दीजिए, थोड़ी चीनी दे दीजिए, गुड़ दे दीजिए. आजकल नहीं मांगते ना लोग. ओके बैक टू सॉस. हाँ सॉस कसा करायचं सांगत होते मी त्यांना की टोमॅटो उकळत्या पाण्यात, बरं बरोबर, उकळत्या पाण्यात टोमॅटो घातले, त्याचं साल काढल्यावर ते बारीक चिरून घ्यायचे. मग ऑलिव्ह ऑइल किंवा साधं तेल त्याच्यामध्ये कांदा लसूण परतून घ्यायचं आणि त्यात हे टोमॅटो घालायचे चांगलं परतून. एक टिप देऊ, ऊपर का छिलका निकालने की जरूरत नहीं है. अच्छा हाँ, ये फैशन है कि निकालो ये कुछ नहीं, अच्छा रंग आता है, लाइकोपीन होता है, डालो छिलका उसमें, आसान हो गया, सिंपल. हाँ आणि मग चांगलं परतून घ्यायचं, चांगला लाल घट असा रंग आल्यावर थंड करून ठेवून द्यायचं आणि लगेच सॉस त्याच्यावरती लावायचा आणि पिझ्झा. थंड का करणार? गरम गरम लावायचा. हो ठीक आहे, गरम गरम घाला. पिझ्झा तो गरम करणार. चला बेस वरती सॉस लावूया. ओके टोमॅटो सॉस, इसका डोसा बनाओ. आणि ह्याच्यावरती हव्या त्या भाज्या घालू शकतो. माझ्याकडे आहे कांदा. कांदा ह्याचे मी ओके असे हे राउंड राउंड कापून घेणार आहे. ओके सर, व्हेज नॉन व्हेज पिझ्झा सुद्धा आपण करू शकतो. ज्यांना चिकन हवं असेल त्यांनी पिझ्झा वरती चिकन घालावं, उकडलेलं चिकन. हे अनियन रिंग्स ह्याच्यावरती आणि ह्याच्यावरती आपण काय घालूया? भोपळी मिरची. भोपळी मिरची आणि माझ्याकडे आहे उकडलेला मका. मका कॉर्न. कॉर्न अमेरिकन कॉर्न. हो अमेरिकन कॉर्न फ्रॉम महाबलेश्वर. ओके हियर. ओके मी भोपळी मिरची चिरून घेते. ओके हे कॉर्न चलिए. चला ही भोपळी मिरची ह्याच्यावरती. दहा रुपयाचा एक पिझ्झा. ओरिगानो. ओरिगानो नहीं मिले चलेगा. ओरिगानो ओरिगानो ओरिगानो. ऑलिव्ह. ऑलिव्ह ऑइल अच्छा होता है सेहत के लिए. ओके ऑलिव्ह. ग्रीन ऑलिव्ह. ओके ऑलिव. हे बेसिल. बेसिल तुळस. ऐसे कभी तुलसी दिखती है? हाँ म्हणजे ती थोडी इंग्लिश तुलसी. हाँ इंग्लिश. ओके हे बेसिल. हाताने जेव्हा आपण ह्याला तोडतो तेव्हा त्याचा खरा सुगंध येतो. आणि क्रश्ड पेपर. आणि आता ह्याच्यावर फायनली घालायचं चीज. ओके तुलसी हो गई. हो पता नाही आजकाल तुलसी का पता नाही चलता, कभी होती है कभी नहीं. ओके चीज. चीज मोजरेला. चीज मेल्ट इन माउथ. मोजरेला चीज. मोजरेला नाही मिले तर नॉर्मल चीज. पण मग ते विरघळणार का याच्यावरती? म्हणजे काय?
म्हणजे तो मेल्ट होणार का याच्यावरती? मोजरेला चीज नाही, नक्की दुसरा चीज दुसरा चीज नाही नाही होणार. नाही नाही होणार. सो मोजरेला चीज, ओवन प्रीहीट करायचं आपल्याला. हाँ, प्री हीटेड अवन, यानी पहले से गरम. ओके. अच्छा, अवन नहीं हो तो तवे तव्यावरती करू शकतो, तवा वरती करू शकते. गरम करायचा, हाँ त्याच्यावरती हे बेस ठेवायचे हाँ आणि वरती झाकण लावायचं. ओके. तवा, इसको हिंदी में क्या बोलते हैं? हाथ कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या. ओके. अवन में, ये इसमें. ठीक है, हे मी ओवन मध्ये ठेवते, हे तुम्ही गॅस वर ठेवा. यस, गैस और हो गया, ज्यादा तेज नहीं, ढक्कन पाइजे. ढक्कन को क्या बोलते हैं मराठी में? झाकण. झाकण, झाकण सवरती. उसके बाद चीज मेल्ट हो जाए तो वेट नहीं करें, फटाफट खाऊं टाका 10-10 रुपए लेके. दादा